वेलकम व्हिडिओ व्हिडिओ तर या व्हिडिओमध्ये आपण पवित्र पोर्टल संदर्भात एक माहिती जाणून घेणार आहोत खूप साऱ्या अपडेट आहे त्या बघणार आहोत या व्हिडिओमध्ये आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर तुमच्याजवळ ओरिजिनल डॉक्युमेंट्स नाहीये आणि तुम्ही विचार करताय की पवित्र पोर्टलवर रेजिस्ट्रेशन करायचंय तर कोणता पर्याय आहे योग्य पर्याय काय आहे त्या संदर्भात या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे जर तुमच्याजवळ डॉक्युमेंट्स नाही आणि तरी सुद्धा तुम्हाला फॉर्म जर भरायचा आहे पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन करायचं तर त्या संदर्भातच हा व्हिडिओ असणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा साईटचं नोटिफिकेशन बिल त्याला ऑल ऑर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन होणार नाही तर सगळ्यात अगोदर बघूया कोणकोणत्या प्रकारचे अपडेट आहे अपडेट नंबर एकतीस मार्च नंतर शैक्षणिक आणि व्यावसायिक अहर्ता सोडून बाकी सर्व कागदपत्रे चालणार आहेत शैक्षणिक अहर्ता म्हणजे तुमचे जे क्वालिफिकेशन आहे दहावी बारावी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन आणि व्यावसायिक अर्हता म्हणजे डी एड किंवा डी टी एड किंवा बी एड मग ह्या ज्या पात्रता आहे हे जे डॉक्युमेंट्स आहे हे सर्व डॉक्युमेंट सोडून टी सर्टिफिकेट टी सर्टिफिकेट जे असेल ते डॉक्युमेंट सोडून बाकी इतर जे काही कागदपत्र असतील ते सर्व कागदपत्र डोमिसाईल आणि कास्ट सर्टिफिकेट सोडून जर नवीन काढला असेल तर बाकी सर्व कागदपत्र एकतीस नंतर चालतील दुसरी महत्त्वाची अपडेट पहिले अपडेट कळाली की जर तुम्ही डिग्री सर्टिफिकेट काही काढला असेल जर त्याच्यावर तारीख सध्याची आलेली असेल एकतीस मार्च नंतरची तर काही हरकत नाही तुम्ही ती अपलोड करू शकता त्याबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार नाही आहे किंवा त्याबाबत तुम्ही कोणत्याही प्रकारची चिंता करू नका तुम्ही डॉक्युमेंट्स जे आत्ता काढलेले आहे जे उशिरा तुम्हाला भेटले आहे तरीसुद्धा ते पोर्टलला अपलोड करून द्या ते ॲक्सेप्ट केल्या जाणार आहेत दुसरी महत्वाची गोष्ट क्रीडा कार्यानुभवपैकी फक्त क्रीडा शिक्षक जी पदे आहेत तीच पोर्टलला येणार आहेत क्रीडा शिक्षक आणि कार्यानुभव विषयाबद्दल जर विचारणा झाली तर त्यातले फक्त क्रीडा शिक्षक जे आहेत किंवा क्रीडा शिक्षक पद जे आहेत तेच फक्त पवित्र पोर्टलवर येणार आहेत तिसरी महत्वाची अपडेट जिल्हा परिषदेची रोस्टर तपासणी झालेली आहे म्हणजे काही जिल्हा परिषद जे आहे त्यांची रोस्टर तपासणी झालेली आहे बिंदू नामावली संच मान्यता अंतिम टप्प्यात होती काहींची पूर्ण झालेली होती जिल्हा परिषदेच्या जवळपास सर्व शाळांची संच मान्यता अंतिम झालेली आहे किंवा पूर्ण झालेली आहे फक्त खाजगी अनुदान संस्थांची राहिलेली होती तर आता जे आत आहे खाजगी अनुदान संस्थांमध्ये सुद्धा रोस्टर तपासणीसाठी आदेश देण्यात आलेले आहेत पुढची अपडेट जी आहे ती आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्या उमेदवारांवर उमेदवारांजवळ डॉक्युमेंट नाही आहेत उदाहरणार्थ समजा तुम्हाला पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करायचंय तुम्हाला मार्क्स किती असेल मार्क्स तुमचे जास्त असतील किंवा ॲव्हरेज असतील किंवा कमी असतील तरी सुद्धा तुम्ही आता पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करू शकणार आहात त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही विचार कराल की पवित्र पोर्टलवर जर रजिस्ट्रेशन करायचं तर त्यावेळेस सर्व डॉक्युमेंट लागतात माझ्याजवळ डॉक्युमेंट्स नाहीये मग मी काय करणार तर त्यावेळेस जे आहे तुम्हाला काय करायचंय एक हमीपत्र जे आहे लिहून घ्यायचंय आणि ते हमीपत्र जे आहे पवित्र पोर्टलवर अपलोड करायचंय म्हणजे तुमच्याजवळ जे जे डॉक्युमेंट्स आहे ते रेलेव्हेंट डॉक्युमेंट्स जे आहे तुम्ही अपलोड करायचे आहे कास्ट सर्टिफिकेट डोमिसाईल नॉन किमिलियर नंतर तुमच्या सर्व मार्कशीट ज्या असतील त्या आणि नंतर तुमच्या डीएड किंवा एडच्या मार्कशीट किंवा सर्टिफिकेट पण उदाहरणार्थ यातले काही सर्टिफिकेट किंवा काही मार्कशीट तुमच्याजवळ नसतील झेरॉक्स असतील तर झेरॉक्स अपलोड करा आणि इतर म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंट नाहीये किंवा झेरॉक्स सुद्धा नाहीये मग अशा वेळेस काय करायचंय जर तुम्हाला डॉक्युमेंट विहित तारखेमध्ये मिळत नसतील तर त्यावेळेस सगळ्यात महत्वाचा पर्याय म्हणजे तुम्ही एक हमीपत्र लिहून द्यायचंय त्या हमीपत्रामध्ये उल्लेख करायचंय की माझ्याजवळ हे हे डॉक्युमेंट्स जे आहेत मला विहित तारखेमध्ये मिळाले नसल्यामुळे सध्या मी जे आहे हमीपत्र डाउनलोड कर हमीपत्र जे आहे अपलोड करत आहे आणि याद्वारे मी ग्वाही देत आहोत की ज्यावेळेस मी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस सादर होईल तर त्यावेळेस मी सर्व डॉक्युमेंट जे आहे तिथे सादर करील अशा प्रकारचं हमीपत्र तुम्ही द्यायचं आहे नंतर सगळ्यात महत्त्वाचे आणि गुड न्यूज ही ज्याचा जो डॉक्युमेंट नाही त्यांच्यासाठी हा पर्याय आहे कोणतं की तुम्ही जे आहे सध्या स्थितीमध्ये जी उपलब्ध कागदपत्रे आहेत ती अपलोड करा काही कागदपत्रे नसतील तर नियुक्तीच्या वेळी ती सर्व कागदपत्रे लागतील तसे हमीपत्र स्कॅन करून पोर्टलवर अपलोड करा मी जे सांगितलंय ते अपलोड करून द्या नंतर पुढची जी अपडेट आहे ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट आहे बाकीच्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा कारण की त्यांच्यापर्यंत ही माहिती मिळणं खूप आवश्यक आहे सगळ्यात महत्वाची पुढची गोष्ट मोबाईल नंबर चुकला असेल काळजी करू नका मोबाईल नंबर जर चुकीचा टाकला असेल तर त्यासाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी जे आहे यांच्याकडे तुम्ही तक्रार देऊ शकता आणि त्यांच्याकडे तशी सुविधा सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे की तुमचा नंबर जो आहे मोबाईल क्रमांक तो चेंज करून देऊ शकतात तुम्हाला पुढची अपडेट पदवीच्या शेवटच्या वर्षीची जी टक्केवारी आहे ती टाका नंतर ई डब्ल्यू एस वाल्यांसाठी गुड न्यूज आहे ईडब्ल्यू एस वाल्यांसाठी जे दोन हजार एकोणीस मध्ये टी टी परीक्षा पास आहे आणि ज्यांना ईडब्ल्यू एस मध्ये जे आहे जर चार तीन दोन किंवा पाच मार्क कमी आहे तर त्यांच्यासाठी पाच टक्के ईडब्ल्यू एस सूट मिळून घेणाऱ्या उमेदवारांना आता ती सुविधा उपलब्ध झालेली आहे नंतर दिव्यांग उमेदवार जे आहेत ओपनची माहिती त्यांची सेव्ह होत नव्हती तो प्रॉब्लेम देखील लवकरच सुटणार आहे पुढची अपडेट काही विद्यार्थ्यांचं असं म्हणणं होतं की सर आम्हाला एम बद्दल इन्फॉर्मेशन भरायचे पण तो टॅब उपलब्ध झालेला नाहीये माहिती अशी मिळते एम एडचा टॅब देता येणार नाही किंवा तुम्हाला मिळणार नाहीये त्याच्यामुळे फक्त तुम्ही डी एड किंवा बी एड असाल तर ती जी माहिती आहे ती माहिती तुम्ही तिथे अपलोड करायची आहे किंवा ती पूर्ण पूर्ण माहिती पुटअप कि करायची किंवा फिलअप करायचे आणि फॉर्म जो आहे सेल्फ सर्टिफिक करायचा डॉक्युमेंट अपलोड करायचे आणि फॉर्म सेल्फ सर्टिफिका करून घ्यायचा पुढची जी गोष्ट आहे किंवा पुढची जी अपडेट आहे ती आहे शैक्षणिक पात्रता जी आहे नवीन शैक्षणिक पात्रता संदर्भात एक नवीन जी आर येणार आहे ही सगळ्यात मोठी अपडेट आहे आणि त्या संदर्भात अशी माहिती मिळते की दहावीपर्यंत तुमचं जे माध्यम होतं तेच इथून समोर कन्सिडर केल्या जाणार आहे नंतर जे आहे तुम्हाला मी अगोदर जसं सांगितलं की जर तुमच्याकडे एखादं कागदपत्र नसेल तर हमीपत्र जोडा आणि नियुक्तीच्या वेळेस जे आहे मी सर्व डॉक्युमेंट्स किंवा जी शैक्षणिक कागदपत्र आहेत किंवा व्यावसायिक कागदपत्र आहेत किंवा वैयक्तिक माहिती संदर्भात जी कागदपत्रं आहेत तर मी नियुक्तीच्या वेळेस तिथे सादर करील डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस अशा प्रकारचं हमीपत्र जोडा आणि एकशे शहाण्णव संस्थांबद्दल जर अपडेट पाहिजे असेल तर अपडेट अशी आहे एकशे शहाण्णव संस्थांची यादी जी आहे लवकरच प्रसिद्ध होणार आहे आणि त्यानंतर रिक्त अपात्र राऊंड होणार आहे आणि तो टॅब लवकरच जे आहे इओ कडे जाहिरात अपलोड करण्यासाठी देण्यात येणार आहे म्हणजे इओ जे आहे त्यांच्याकडे लवकरच जो आहे तो टॅब उपलब्ध करून देणार आहे ज्याच्यामध्ये दे रिक्त अपात्र आणि गैरहजारच्या जागा ज्या आहेत येणार आहेत आणि सगळे महत्वाचे अपडेट जे आहे त्यानंतर जे आहे एक ते पाचचा चा राऊंड सुद्धा सुरू होणार आहे दोन हजार सतराच्या विद्यार्थ्यांसाठी तर या सर्व अपडेट होत्या आय होप यात सगळ्यात महत्त्वाचे अपडेट म्हणजे ज्या विद्यार्थ्याकडं ओरिजिनल डॉक्युमेंट नाही आहे किंवा पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन करायचं आहे आपली पूर्ण माहिती फिलअप करायची आहे संदर्भात डॉक्युमेंट्स नाही आहे तर तुम्ही काय करायचं आहे तुमची दहावीची बारावीची ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन डी एड आणि बी एड या संदर्भात माहिती फिलअप करा तुमच्याजवळ एखादं सर्टिफिकेट नसेल कोणतंही सर्टिफिकेट तर त्या संदर्भात तुम्ही एक हमीपत्र तयार करा ते हमीपत्र स्कॅन करा आणि त्या हमीपत्राला अपलोड करा जेणेकरून जे आहे त्या हमीपत्रामध्ये फक्त तुम्ही उल्लेख करायचा आहे की माझ्याजवळ हे कागदपत्र जे आहे उपलब्ध नाहीये किंवा मला ते विहित तारखेमध्ये मिळालेले नाहीये त्यामुळे ज्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची वेळ येईल तर त्यावेळेस डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस किंवा नियुक्तीच्या वेळेस मी पूर्ण कागदपत्र सादर करण्यास कायदेशीररित्या तयार आहे अशा प्रकारचं हमीपत्र तयार करा आणि ते अपलोड करा आय होप हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला तरी व्हिडिओला लाईक करा सगळे अगोदर तुमच्यापर्यंत कोणतीही इन्फॉर्मेशन असेल ती तुमच्यापर्यंत पोहोचण्याबद्दल चॅनलला सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा आणि विशेष अगोदर सगळेच अगोदर जे आहे वेगवेगळ्या ठिकाणी भांडणं सुरू होते की बारावी सायन्सचं मिडियम कोणतं टाकावं मराठी का इंग्लिश तर आता त्या संदर्भात सुद्धा अपडेट वरून आलेली आहे अपडेट अशी आहे की बारावी सायन्स जे विद्यार्थी आहेत त्यांनी मीडियम मराठी केला असेल त्यांचंही बरोबर आहे आणि ज्यांनी मीडियम इंग्लिश केलेलं आहे त्यांचंही बरोबर आहे म्हणजे वरून अपडेट अशी आलेली आहे की बारावी सायन्स विद्यार्थ्यांनी मराठी किंवा इंग्रजी माध्यम निवडले तरी काहीही हरकत होणार नाही सर्व प्रकारचे प्रिफरन्स तुम्हाला येणार आहेत त्याच्यामुळे दोघांसाठी गुण निवडून जाईल ज्यांनी बारावी सायन्स मराठी मीडियम केलं आणि ज्याने बारावी सायन्स इंग्लिश मिडियम केलं त्या दोघांनाही प्रिफरन्सेस येणार आहेत आय होप हा व्हिडिओ होता आणि सर्व माहिती होती तुम्हाला ही माहिती आवडली असेल व्हिडिओ आवडला तरी लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पहिला पहिल्यांदा सबस्क्राईब करा जे नोटिफिकेशन त्याला ऑलवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचं नोटिफिकेशन मिस होणार नाही आणि माझं एक नवीन चॅनल आहे डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे त्याला सुद्धा सबस्क्राईब करा वन सेकंड व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय आणि तुम्हाला काय वाटते शिक्षक भरती जी आहे किती पदांसाठी होणार आहे खरोखर प्राथमिक स्तरावर किंवा पहिल्या टप्प्यामध्ये तीस हजार पदांसाठी शिक्षक भरती होणार आहे का जिल्हा परिषदेची तेवीस हजार पदे रिक्त आहेत आणि खाजगी अनुदानित संस्थेमध्ये वेगवेगळ्या प्रमाणामध्ये किंवा भरपूर किंवा मुबलक प्रमाणामध्ये शिक्षक पद रिक्त असताना तीस हजार पदांची शिक्षक भरती होणार आहे का आणि उर्वरित टप्प्यामध्ये उरलेली वीस हजार पदांची शिक्षक भरती होणार आहे का या माहितीबद्दल किंवा या गोष्टीबद्दल तुम्हाला काय वाटते तुम्ही तुमचा जो अभिप्राय आहे तो कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता वन्स सेकंड व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच आणि पवित्र पोर्टल जे आहे लवकरच जाहिराती ज्या आहेत येणार आहे त्यामुळं प्रत्येक अपडेट जे आहे त्या संदर्भात सतर्क रहा आणि माहिती जी आहे माहिती मिळवत राहा जेणेकरून तुमचा शिक्षक भरतीमधून जो नंबर आहे किंवा शिक्षक भरतीमध्ये तुमची जी उमेदवारी आहे ती कायम अबाधित राहील आय होप वन सेकंड व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय